एसटीला मिळणार 300 कोटी रुपये, बिल्डरांच्या मदतीनं 38 आगारांचा विकास होणार. मुंबईतली हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली, गोवंडी शिवाजीनगर या परिसरातली हवा खराब. आता घर लागलंय त्यामुळे दलालांची मदत घेऊ नका, म्हाडाचं अर्जदारांना आवाहन, 100% रक्कम भरल्यावरतीच मिळणार घरांचा ताबा. सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो 3 विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांचा खोळंबा. मास्कद्वारे वेश बदलला तरी सीसीटीव्ही फेस ओळखणार, ठाण्यामध्ये 7000 AI कॅमेरे बसवणार. सोन्या चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 892 रुपयांनी घसरून 74,834 रुपयांवर. राज्यात 10 दिवसात डेंग्यूचे 800 रुग्ण, हिवतापाच्या 600 रुग्णांचीही नोंद. 60% नोकरदारांना कामाचा ताण, 18 ते 40 वयोगटातील लोक सर्वाधिक तणावग्रस्त. 10 व्यक्तींपैकी 2 जण मानसिकरित्या आजारी, जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास. पालिकेच्या सचेत ॲपला 0 प्रतिसाद, अभियंत्यांकडनं नोंदणीच नाही, संघटनेचा विरोध कायम.